नमस्कार, मी देवेंद्र सुरवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण PMEGP म्हणजेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेबाबत माहिती घेणार आहोत। या योजनेमध्ये किती सबसिडी मिळते, यात अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, कागदपत्र काय लागतील, बँकेतून कर्ज प्रकरण पास कसं करायचं, इत्यादी सर्व माहिती मी आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा। तसेच मी आपल्याला अजून एक गोष्ट सांगणार आहे, ती आहे की या योजनेची वस्तुस्थिती, म्हणजे यात किती अर्ज दाखल झाले आणि या दाखल झालेल्या अर्जांपैकी किती उद्योग सुरू झालेत याची देखील मी आपल्याला माहिती देणार आहे। आणि जे उद्योग सुरू नाही झालेत किंवा ज्यांना यामध्ये कर्ज नाही मिळालं किंवा सबसिडी नाही मिळाली त्यामागे कारण काय होतं हे देखील मी आपल्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण पहा। PMEGP योजनेअंतर्गत वैयक्तिक तसेच बचत गट सहकारी संस्था या योजनेमध्ये सबसिडी घेण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी म्हणून पात्र आहेत। जर वैयक्तिक असतो तर आपलं किमान शिक्षण 8वी पास असणं अपेक्षित आहे। 8वी पास जर असलो तरच आपण या योजनेमध्ये अर्ज करू शकतो। तसेच या योजनेची मर्यादा आहे सर्व्हिस उद्योगासाठी म्हणून 10 लाख रुपये आणि उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग उद्योगासाठी आहे 25 लाख रुपये। या योजनेच्या माध्यमातून आपल्याला सबसिडी मिळते। जर आपण जनरल कॅटेगरीमध्ये असू तर आपल्याला शहरी भागामध्ये 15% आणि ग्रामीण भागामध्ये 25% इतकी सबसिडी मिळते। तसेच आपण जर शेड्यूल कास्ट किंवा इतर कोणत्याही स्पेशल कॅटेगरीमध्ये असू तर आपल्याला शहरी भागामध्ये 25% आणि ग्रामीण भागामध्ये 35% इतकी आपल्याला सबसिडी मिळते। या योजनेमध्ये जेव्हा आपण कर्ज प्रकरण करत असतो त्यावेळेस आपल्याला स्वहिस्सा म्हणजे स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन, स्वतःची गुंतवणूक देखील करावी लागते। जर आपण जनरल कॅटेगरीमध्ये असू तर आपल्याला 10% इतकी स्वतःची गुंतवणूक करावी लागेल आणि उर्वरित 90% हे आपल्याला बँक कर्ज देईल। तसेच आपण जर स्पेशल कॅटेगरीमध्ये असू तर आपल्याला 5% इतकी स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन लागेल आणि उर्वरित 95% हे बँक आपल्याला कर्ज स्वरूपात रक्कम देईल। या योजनेअंतर्गत आपण राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, ग्रामीण बँका तसेच खाजगी बँकांकडून देखील कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो। त्या ठिकाणी आपण कर्ज प्रकरण करू शकतो, ते आपल्याला या योजनेमध्ये कर्ज देतील जर आपण पात्र असलो तर। आता कर्ज प्रकरण करत असताना सगळ्यात मोठी अडचण आहे ती म्हणजे कोलॅटरल सिक्युरिटीची। कोलॅटरल सिक्युरिटी खूप जणांकडे राहत नाही आणि त्यामुळे त्यांना बँका कर्ज देत नाही, ही वस्तुस्थिती आहे। या योजनेअंतर्गत जर 10 लाखापर्यंत आपला प्रोजेक्ट असेल तर रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन्सनुसार बँकेने आपल्याकडून कोलॅटरल सिक्युरिटी घ्यायला नको, विनातारण आपल्याला ते कर्ज द्यायला पाहिजे। या ठिकाणी मी शब्द वापरला आहे RBIच्या गाईडलाईन्स, म्हणजे RBIने त्यांना कंपल्शन नाही केलेलं आहे की तुम्ही 10 लाखापर्यंतच्या प्रोजेक्टसाठी म्हणून विनातारण कर्ज द्याच, असं रिझर्व्ह बँकेने कंपल्शन केलेलं नाही आहे। फक्त त्यांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहे, त्यांना मार्गदर्शन सूचना केलेल्या आहेत की तुम्ही या पद्धतीने करा। त्यामुळे जर बँक तयार असेल तर ती आपल्याला 10 लाखापर्यंत विनातारण कर्ज देऊ शकते, अन्यथा आपल्याकडून त्या कर्जासाठी कोलॅटरल सिक्युरिटी म्हणजे काहीतरी प्रॉपर्टी सिक्युरिटी म्हणून आपल्याकडून मॉर्गेज मागेल, तरच आपल्याला ती कर्ज देईल। तसंच 5 लाखावरचं कर्ज असेल आणि 25 लाखाच्या आत, जी या योजनेची मर्यादा आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची जी संस्था आहे CGTMES ती या कर्जाची क्रेडिट गॅरंटी घेईल आणि जर आपण कर्ज परतफेड नाही केलं तर ते आपल्या वतीने बँकेच्या त्या नुकसानीची भरपाई करून देतील। आपल्या वतीने या कर्जाची गॅरंटी ते घेतील। त्यासाठी म्हणून CGTMES आपल्याकडून 0.75% इतकी फीज घेत असते जेव्हा आपल्याला कर्ज सँक्शन करून देते त्यावेळेस। आतापर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट लेवल टास्क फोर्स कमिटी ही काम पाहत होती या योजनेचं, म्हणजे या योजनेमध्ये जे काही अर्ज जात होते ते या कमिटीकडे जात होते। या कमिटी त्यांचे सगळे कागदपत्र तपासून चेक करून आपण त्यामध्ये एलिजिबल आहोत का नाही हे सगळं चेक करून आणि त्यांना हे कर्ज प्रकरण किंवा आपलं प्रपोजल योग्य वाटलं तर ते बँकेकडे रेफर करत होते, अन्यथा तिथेच कर्ज प्रकरण रिजेक्ट करत होते। परंतु आताही डिस्ट्रिक्ट लेवल टास्क फोर्स कमिटी या योजनेचं, म्हणजे ते या योजनेत कर्ज प्रकरण बसेल का नाही बसेल किंवा आपण एलिजिबल आहोत का नाही आहोत
या सगळ्या गोष्टी ते चेक करणार नाही, ते फक्त या योजनेला सुपरवाइज करतील की बँका या योजनेअंतर्गत कर्ज देत आहेत का नाही आहेत. या योजनेच्या इम्प्लिमेंटिंग एजन्सीज आहेत DIC म्हणजे जिल्हा उद्योग केंद्र, तसेच KVIB म्हणजे खादी अँड विलेज इंडस्ट्रीयल बोर्ड, आणि KVIC खादी अँड विकास इंडस्ट्रीयल कमिशन. या योजनेअंतर्गत आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर आपण या तिघांपैकी कोणाकडेही आपला अर्ज दाखल करू शकतो. त्यानंतर ते आपले कागदपत्र चेक करतील आणि 3 आठवड्याच्या आत त्यांनी आपली फाईल बँकेकडे पाठवणं, फॉरवर्ड करणं हे आवश्यक आहे. त्यासाठी म्हणून त्यांना ही दिलेली टाईम लिमिट आहे. या इम्प्लिमेंटिंग एजन्सीजकडे म्हणजे DIC, KVIC, KVIB कडे आपण अर्ज दाखल केल्यानंतर आपल्या फाईलला ते बँकेकडे रेफर करतील आणि शिफारस करतील की त्यांनी आपल्याला कर्ज द्यावं यासाठी म्हणून. ते फक्त शिफारस करतील. कर्ज देणं किंवा न देणं हा सर्वस्वी बँकांचा निर्णय आहे. त्यांना जर आपलं प्रकरण योग्य वाटलं, कागदपत्र व्यवस्थित वाटली, तरच बँका आपलं कर्ज प्रकरण पास करतील. आणि बँकेने कर्ज प्रकरण आपलं पास केलं त्यानंतर पुन्हा या एजन्सीजकडे आपलं फाईल येईल. त्यानंतर आपल्याला EDP म्हणजे एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचं ट्रेनिंग घ्यावं लागेल. ते ट्रेनिंग झाल्यानंतर त्याचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर आपण या योजनेमध्ये सबसिडी घेण्यासाठी पात्र होऊ. हे EDP ट्रेनिंग कसं करायचं ते मी आपल्याला पुढे शेअर करणारच आहे. या योजनेमध्ये कुठली कागदपत्रं आवश्यक आहेत ते आपण पाहून घेऊयात. पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, एज्युकेशनल सर्टिफिकेट म्हणजे मार्कशीट, बर्थ सर्टिफिकेट किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट, स्पेशल कॅटेगरी सर्टिफिकेट. जर आपण स्पेशल कॅटेगरीमध्ये या योजनेअंतर्गत अर्ज करत असू तर प्रोजेक्ट रिपोर्ट. या प्रोजेक्ट रिपोर्टसाठी म्हणून या वेबसाईटवरच खूप साऱ्या प्रोजेक्ट रिपोर्टचे सॅम्पल दिलेले आहेत. तिथून ज्या जर आपला प्रोजेक्ट रिपोर्ट संबंधित असेल त्या संदर्भातल्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये आपण ॲप्लिकेशन करत असू तर तिथून तो प्रोजेक्ट रिपोर्ट डाउनलोड करून त्यात आपली माहिती फिलअप करून आपण तो प्रोजेक्ट रिपोर्ट दाखल करू शकतो. या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये मशनरी मॅन्युफॅक्चरर्स म्हणजे आपल्याला जो उद्योग सुरू करायचा आहे त्याचे जे मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांचे पत्ते आणि संपर्क क्रमांकसुद्धा दिलेले आहेत. आपण त्यांच्याकडून कोटेशन्स वगैरे आपल्याला घ्यायचे असेल तर आपण तिथून ते घेऊ शकतो. तसेच इतर काही कागदपत्रं असतील तर ते आपण यामध्ये सोबत जोडणं आवश्यक आहे. यातील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे कर्ज प्रकरण. जर आपल्याला कर्ज मंजूर झालं तरच आपल्याला या योजनेचे बेनिफिट्स घेता येतील. अन्यथा आपल्याला आपला उद्योगही सुरू करताना येणार आणि या योजनेचे बेनिफिट देखील घेताना येणार. त्याकरता कर्ज प्रकरण मंजूर करणं हे खूप आवश्यक आहे. जेव्हा या इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणजे DIC, KVIC आणि KVIB कडून आपली फाईल बँकेकडे रेफर होईल तेव्हा बँकेकडे खूप सारे कागदपत्र मागितले जातात. ते कागदपत्र कुठले आहेत हे जर आपण आधीपासून प्रिपेअर करून ठेवलं म्हणजे आपली ऐनवेळेस धावपळ होणार नाही. त्याकरता कुठली कागदपत्र बँकेमध्ये मागितली जाऊ शकतात त्याबाबत मी आपल्याला माहिती देणार आहे. बँकेमध्ये आपल्याकडून मागील 3 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न्स, शॉप ॲट किंवा उद्योग आधार, ॲड्रेस प्रूफ म्हणून आपल्याला आपलं इलेक्ट्रिसिटी बिल जोडणं आवश्यक आहे, मशनरीचे कोटेशन्स. या योजनेअंतर्गत आपण जी काही मशनरी खरेदी करणार आहोत त्या मशनरीचे कोटेशन्स आपल्याला सोबत जोडणं आवश्यक आहे. जर आपण काही बांधकाम करणार असू किंवा काही फॅब्रिकेशन्सचं स्ट्रक्चर उभं करणार असू त्यासाठी त्याचं कोटेशन किंवा एस्टिमेट हे इंजिनियरकडून घेऊन आपल्याला जोडणं आवश्यक आहे. ज्या जागेवर आपण उद्योग सुरू करणार आहोत त्या जागेचा 7/12 उतारा, ती आपल्या स्वतःच्या मालकीची असेल ती जागा तर त्याचं खरेदी खत, किंवा ती जागा भाड्याची असेल, रेंटेड असेल तर त्याचं रेंट ॲग्रीमेंट आपल्याला योजनेसोबत जोडणं आवश्यक आहे. हे रेंट ॲग्रीमेंट किमान 5 वर्षाचं असलं पाहिजे म्हणजे आपल्याला भविष्यात अडचण निर्माण नाही होत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कोलॅटरल सिक्युरिटीचा 7/12 उतारा. आता पुन्हा कोलॅटरल सिक्युरिटीचा विषय या ठिकाणी आला आहे. या योजनेअंतर्गत असलेल्या कर्जाची गॅरंटी ही CGTMES ही संस्था जी केंद्र सरकारची आहे ती घेणार आहे. मग कोलॅटरल सिक्युरिटीची काय गरज? परंतु बँका सहसा विनातारण कर्ज देण्यासाठी म्हणून उत्सुक नसतात. समजा बँकेने आपल्याला विनातारण कर्ज दिलं त्यामध्ये आपलं स्वतःचं काहीच अडकलं नाही, 5 किंवा 10% रक्कम आपली त्यामध्ये अडकलेली आहे आणि आपण तो उद्योग व्यवसाय व्यवस्थित नाही चालवला तर आपलं काय नुकसान होणार आहे? तर आपलं एवढं काही खास त्यामध्ये नुकसान होणार नाही.
जे नुकसान होईल ते बँकेचं किंवा ज्या एजन्सीने याची गॅरंटी घेतलेली आहे त्याचं. ही एजन्सी जरी आपली क्रेडिट गॅरंटी घेत असली तरी ते काही आपण कर्ज बुडवल्यानंतर लगेच बँकांचं लोन ची जी गॅरंटी घेतलेली आहे तेवढी रक्कम बँकांना देत नाही. बँकांना या जे काही कर्ज वाटलेलं आहे ज्याची गॅरंटी सी जी टी एम एसने घेतलेली आहे अशा कर्ज एन पी ए झालेले आहेत त्याचं काही वर्षांपर्यंत फॉलोअप घेणं, त्यांच्या मागे जाणं, म्हणजे त्या कर्जदाराने कर्ज बुडवलं असेल त्याच्या घरी जाणं, त्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी वारंवार जाऊन चकरा मारणं, कोर्टामध्ये तो अर्ज दाखल करणं, कोर्ट वकिलामार्फत नोटीसेस पाठवणं, ही सगळी प्रक्रिया त्या बँकेला करावी लागते. एवढा सगळा खटाटोप करूनसुद्धा जर त्यांचं कर्ज परतफेड झालं नाही तर सी जी टी एम एस त्यांना ती कर्जाची रक्कम देते. परंतु तोपर्यंत आपलं कर्ज बँकेच्या एन पी ए या सेक्शनमध्ये म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्समध्ये असतं आणि नॉन परफॉर्मिंग ॲसेट्समध्ये जेवढी जास्त रक्कम असेल एन पी एमध्ये तेवढं बँकेचं स्वतःचं बॅलन्स शीट खराब होतं, त्यांची कर्ज देण्याची क्षमता तेवढी कमी होते, शिवाय त्यांना वकिलामार्फत नोटीसेस पाठवणं, त्यांचे कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडे वारंवार पाठवणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे बँका सहसा प्रयत्न करतात की त्यांना विनातारण कर्ज द्यायचंच नाही. विनातारण कर्ज न देता सुद्धा आज बँकांचे 8 आणि 9% एन पी ए झालेले आहेत. तर विनातारण कर्ज वाटलं तर अजून आकडा वाढू शकतो, त्यामुळे बँक या गोष्टीसाठी तयार होत नाही. देतच नाही का? तर देतात, परंतु अशी प्रकरणं खूप कमी आहेत, जास्त नाहीत. ही वास्तविक स्थिती आहे, ती नवउद्योजकांनी समजून घेणं आवश्यक आहे. कारण आपण या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करतो, त्याचा फॉलोअप घेतो, एखाद्या चार्टर्ड अकाउंटंट्स किंवा आमच्यासारख्या एजन्सीजकडून आपण प्रोजेक्ट रिपोर्ट करतो, ते काही फुगट होत नाही, त्यासाठी फी द्यावी लागते, आपला बराच वेळ आणि पैसा आपण याच्या मागे घालवतो आणि शेवटी आपलं कर्ज प्रकरण मंजूर होत नाही, आपल्याला कर्ज मिळत नाही, आपला उद्योग उभा राहत नाही, आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. त्यामुळे आपण आधीपासून या सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी केली मगच आपण या योजनेत अर्ज दाखल केला, बँकेकडे आपली फाईल गेली, तिथून आपण कर्ज प्रकरण पास करून घेतलं, तर या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. आपण आधी तयारी केली पाहिजे, नंतर नाही. या योजनेअंतर्गत ई डी पी ट्रेनिंग हे आवश्यक आहे. जर 10 लाखापर्यंत आपला प्रोजेक्ट रिपोर्ट असेल तर 6 दिवसाचं आणि 10 लाखाच्या वरती आपला प्रोजेक्ट असेल तर किमान 10 दिवसाचं ई डी पी ट्रेनिंग आपण घेतलं पाहिजे. या ई डी पी ट्रेनिंग घेतल्यानंतर आपल्याला एक सर्टिफिकेट मिळेल. या सर्टिफिकेट मिळाल्यानंतर आपण या योजनेचे लाभ घेण्यासाठी म्हणून पात्र होऊ, तोपर्यंत आपण योजनेचे लाभ घेऊ शकत नाही. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर आपल्याला लगेच ई डी पी ट्रेनिंग घ्यावं लागतं. कारण जोपर्यंत ई डी पी ट्रेनिंग आपण कंप्लीट करत नाही तोपर्यंत बँक आपलं कर्ज डिसबर्समेंट करत नाही, आपल्याला कर्जाची रक्कम आपल्या हातात देत नाही. त्यासाठी ई डी पी ट्रेनिंग आपल्याला आधी पूर्ण करावं लागतं. या योजनेअंतर्गत आपल्याला जे ई डी पी ट्रेनिंग करायचं आहे ते कुठे जाऊन करावं लागेल मी आपल्याला एक स्क्रीनशॉट दाखवतो. तसेच या खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्याला एक ई डी पी ट्रेनिंगची जी काही लिस्ट आहे जिथून आपण हे ट्रेनिंग पूर्ण करू शकतो त्याची लिस्ट दिलेली आहे. तर आपल्या जिल्ह्यामध्ये कुठे ते सेंटर आहे तिथे जाऊन आपण ते ट्रेनिंग कम्प्लीट करू शकतो. आपण kviconline.gov.in या ठिकाणी गेल्यानंतर pmagp.portal/edp या लिंकवर गेल्यानंतर आपल्याला ही विंडो दिसेल. या विंडोवर इथे बाजूला कोपऱ्याला ई डी पी लिस्ट म्हणून ऑप्शन आहे, त्या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर पूर्ण भारतामध्ये कुठे कुठे ई डी पी ट्रेनिंग्स दिले जातात याची संपूर्ण लिस्ट आपल्याला आपल्या स्क्रीनवर ओपन होईल. त्यामधून जर आपण आपला तालुका सिलेक्ट केला किंवा आपला जिल्हा सिलेक्ट केला तर आपण आपल्यासमोर तिथे कुठे सेंटर आहेत त्या सेंटरची सगळी माहिती आपल्याला मिळेल. त्यानंतर आपण इथे बाजूला व्ह्यू डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर ते सेंटर कुठे आहे, त्याचा पत्ता काय आहे, त्याच पद्धतीने तिथे संपर्क आपण कोणाला करायचं आहे आणि त्याचा मोबाईल नंबर काय आहे किंवा ईमेल आय डी काय आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती मिळतात. ही माहिती मिळाल्यामुळे आपल्याला तिथे जाऊन आपण ई डी पी ट्रेनिंग आपलं कम्प्लीट केलं आणि तिथून सर्टिफिकेट घेतल्यानंतर आपण या योजनेमध्ये पात्र होऊ शकतो. या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करणं, बँकेतून कर्ज मंजूर करून घेणं आणि त्यानंतर या सबसिडीचा लाभ घेणं या पद्धतीने ही प्रक्रिया आहे. आपण देखील आपला उद्योग सुरू करताना या योजनेचा लाभ घेऊ शकतो. परंतु सगळ्यात आधी आपले सगळे कागदपत्र व्यवस्थित करा, पूर्ण करा. मी जी लिस्ट सांगितलेली आहे त्या पद्धतीने कागदपत्र तयार करा. बऱ्याच जणांचा विषय असतो की इन्कम टॅक्स रिटर्न्स आमच्याकडे नाही आहेत,
आणि आम्ही ती मागील 3 वर्षाची इन्कम टॅक्स रिटर्न्स कुठून आणू? तर आपल्याला उद्योग सुरू करायचा असेल तर आपण आत्तापासून इन्कम टॅक्स रिटर्न भरा. जरी आपलं इन्कम टॅक्सेबल नसेल तरी पण नाममात्र आपण इन्कम टॅक्स रिटर्न्स भरा, म्हणजे आपल्याला एक डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी जोडण्यासाठी तो होईल. त्याच पद्धतीने आपण जो उद्योग व्यवसाय सुरू करत आहोत त्या उद्योग व्यवसायाची संपूर्ण आपल्याला माहिती असली पाहिजे. बँका ह्या गोष्टी चेक करतात, आपल्याला त्या उद्योग व्यवसायातला काही अनुभव आहे का, त्यातला काही आपल्याकडे सर्टिफिकेट्स आहेत का, या सगळ्या गोष्टी बँका चेक करतात. आणि त्यांना वाटलं की हा खरंच उद्योग सुरू करेल आणि आपलं कर्ज वेळेवर रिपेमेंट करू शकतो, उद्योग यशस्वीपणे चालवू शकतो, तरच बँका कर्ज मंजूर करतील. ते काही कोणाला असं सहज कर्ज देऊन देत नाही, त्यामुळे त्याविषयी आपण संपूर्ण माहिती घ्या. आज 7 जून 2020 रोजी मी हा व्हिडिओ शूट करत आहे, त्यावेळीपर्यंत या योजनेअंतर्गत किती अर्ज दाखल झाले आणि बँकेमधून किती मंजूर झाले या दोन्ही गोष्टी आपण चेक करून घेऊ, म्हणजे या योजनेचं वास्तविक स्वरूप काय आहे ते आपल्याला साधारणतः लक्षात येईल. त्यासाठी आपण या योजनेच्या वेबसाईटवर जाऊया. आपण PMEGP च्या होमस्क्रीनवर गेल्यानंतर या ठिकाणी बाजूला MSME डॅशबोर्ड म्हणून एक ऑप्शन आहे, तिथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर MSME डॅशबोर्ड ओपन होतो. इथे आतापर्यंत म्हणजे साधारण 1 जुलै 2016 पासून या योजनेअंतर्गत किती अर्ज आले, तर ते आलेत 16,82,008 अर्ज. किती? 16,82,008 अर्ज. आणि या अर्जांपैकी बँकेने सँक्शन केलेले प्रोजेक्ट किती आहेत, तर 2,25,942. यामध्ये जेवढे अर्ज आलेत त्यापैकी बँकेने सँक्शन केलेले अर्ज साधारण तेरा साडेतेरा टक्क्यापर्यंत आहेत. एवढ्याच अर्जांना बँकेने मंजुरी दिलेली आहे. यातल्या काही अर्ज प्रोसेसमध्ये देखील असू शकतात, त्यांनी हा आकडा थोडाफार काही प्रमाणात वाढू शकतो, परंतु ही वास्तविकता आहे. या योजनेअंतर्गत आपण अर्ज दाखल केला आणि आपल्याला कर्ज मिळेलच असं आवश्यक नाही आहे. त्यासाठी आपले कागदपत्र आणि आपल्याला त्या प्रोजेक्टविषयी माहिती असणं आवश्यक आहे. आपण जेन्युइनली करत असू तर निश्चितच आपल्याला योजनेचा लाभ होईल, आपण याचे बेनिफिट्स घेऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. PMEGP योजनेची मी जी काही माहिती आपल्याला शेअर केलेली आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जे नवीन उद्योग सुरू करणार आहेत त्यांना या योजनेची योग्य ती माहिती मिळेल आणि त्यांचा नवीन उद्योग सुरू करण्यासाठी म्हणून त्यांना मदत होईल. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. उद्योग व्यवसायाविषयी तुम्हाला अशाच पद्धतीने माहिती पाहिजे असेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे आम्ही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपल्यापर्यंत ती माहिती लगेच मिळेल. धन्यवाद.